एक खळबळजनक बातमी समोर घेते वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येते मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन ॲपवर कर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट मुंबई पोलिसात तक्रार केली आहे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली पण ते दखल घेत नसल्याचा आरोप सुद्धा प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय प्रियंका यांनी लक्ष घातलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे गिट हा नेमका काय प्रकार आहे याविषयी या व्हिडिओतून या सविस्तर बोलू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनफॉर्च्युनेटली एक्सेप्टॉर ब्लॉकिंग Who talk about women in a derogatory way, who commodify women, leading to mental harassment for these women who are active on social media, is extremely unfortunate. Since no action was taken then, we see another version of it emerge through bully by deals, which emerged on the 1st of January, to which I have raised again my, my concerns to the IT minister. And also, since some of those who are being bullied and targeted, are from the city of Mumbai. I had requested Mumbai police, and Commissioner of Police was kind enough to take this forward, and we have started the investigation on it. I'm hoping this leads to a logical conclusion, and all these intermediaries, all these platforms cooperate with all the information possible. IT Minister has also promised some action. I'm hoping this time, his words. अनेक मुस्लिम महिलांच्या सोशल मीडियावरील फोटोंचा वापर करून एक ओपन सोर्स ॲप तयार करण्यात आलं या ॲपचं नाव होतं सुल्ली फॉर सेल सुल्ली हा मुस्लिम महिलांसाठी वापरला जाणारा एक अपमानास्पद शब्द आहे या ॲपमध्ये वापरली जाणारी मुस्लिम महिलांची माहिती ही ट्विटरवरून घेण्यात आली होती त्यात जवळपास ऐंशीहून अधिक महिलांचे फोटो त्यांची नावं आणि ट्विटर हँडल यांची माहिती देण्यात आली होती या ॲपमध्ये सगळ्यात वर लिहिलं होतं फाइंड युअर सुल्ली डील याला क्लिक केल्यानंतर एका मुस्लिम महिलेचा फोटो नाव आणि ट्विटर हँडल यांची माहिती युजरला मिळत होती या यासंदर्भात एबीपी माझानं प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधला यावेळी प्रियंका यांनी या प्रकरणाच्या मुंबई कनेक्शनबद्दल भाष्य केलं प्रियंका म्हणाल्या मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब या ॲपवर टाकून त्यांची बदनामी केली जाते याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे या प्रकरणातील काही जण हे मुंबईचे असल्याचंही चतुर्वेदी यांनी सांगितलं दिल्ली पोलिसांना याबाबत कोणताही तपास लागला नाही ते या प्रकरणाचा छडा लावण्यात असमर्थ ठरलेत त्यामुळे मी मुंबई पोलिसांकडे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे महिलांचा सन्मान राहणं गरजेचं आहे महिलांच्या विरोधात कोणीही काही बोललं तर त्याविरोधात शिवसेना कायमच महिलांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो प्रसिद्ध कसे केले जातात याचा खुलासा करणं गरजेचं आहे असं प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय प्रकरण गंभीर आहे विशेषत फक्त मुस्लिम वर्गातील महिलांना या ॲपच्या माध्यमातून टार्गेट केलं गेल्यामुळे या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाल्यात अशात आता हा विक्षिप्त खोडसाळपणा नेमका कुणी केला यामागे नेमके कुणाचे हात आहेत हे समोर येणं गरजेचं आहे या घटनेवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद